नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मसला गावातील धान शेतीत कीटकनाशकाची फवारणी करीत असताना तुटलेल्या विद्युत तारेवर पाय पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र सोनवणे, सुनील वरखडे, विशाल इळपाते हे मसला गावातील इरफान शेख यांच्या भात शेतीत कीटकनाशक फवारणीसाठी गेले असता रविवारी सायंकाळी 4 सुमारास भात शेतीत पडलेल्या विजेच्या तारावर रामचंद्र सोनवणे यांचा पाय पडल्याने विद्युत प्रवाह व तारेमध्ये पाणी शिरल्याने रामचंद्र सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून सुनील वरखडे हे मयत यांना वाचवण्यासाठी धावले. तेही गंभीर जखमी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी दोघांनाही रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले तर दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याने या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.